अभंग जनाबाई महाराजांचा आहे. या अभंगातून जनाबाई महाराज ज्ञानोबा रायांविषयीचे वेगवेगळे भाव प्रकट करतात. जनाबाई महाराजांनी या अभंगातून ज्ञानोबा रायांची महती गायलेली आहे, ज्ञानोबा रायांचा महिमा गायलेला आहे. ज्ञानाचा सागर हा ज्ञानोबा रायांचा महिमा आहे, ही ज्ञानोबा रायांची महती आहे. या अभंगातून जनाबाई महाराजांनी ज्ञानोबा रायांबरोबर असणारे आपले स्वतःचे नाते सांगितलेले आहे. सखा माझा ज्ञानेश्वर, जनाबाई महाराज म्हणतात की ज्ञानोबा राय माझे सखा आहे, म्हणजे माझे मित्र आहे. आणखी या अभंगामध्ये जनाबाई महाराज आपली एक नितांत अस्मितेची इच्छा व्यक्त करतात की मी मरून जावं आणि माझ्या ज्ञानोबाच्या पोटे जन्माला यावं. जनाबाई महाराज या अभंगातून ज्ञानोबा रायांना विनवणी करतात, ज्ञानोबा रायांना प्रार्थना करतात, आईसे करी माझ्या भावा, आईसे करी माझ्या भावा, ही जनाबाईंची विनवणी आहे, ही जनाबाईंची प्रार्थना आहे. आणि शेवटच्या चरणात जर पाहिलं तर त्यावरून आपल्याला असं दिसतं की जनाबाई महाराज ज्ञानोबा रायांकडे अत्यंत आकर्षित झालेले आहे. जनाबाई महाराज ज्ञानोबा रायांकडे अत्यंत आकर्षित झालेले आहे आणि अत्यंत आकर्षित झाल्यामुळे जनाबाई महाराज ज्ञानोबा रायांकडे आपली एक जन्मोजन्मीची इच्छा व्यक्त करतात. मग कोणती इच्छा व्यक्त करतात? की ज्ञानोबा राया तुमच्यावरून जीव ओवाळून टाकावा, पण याच जन्मामध्ये नाही, सात जन्मामध्ये नाही, शंभर जन्मामध्ये नाही, तर जन्मोजन्मी तुमच्यावरून जीव ओवाळून टाकावा अशी इच्छा जनाबाई महाराज या अभंगातून व्यक्त करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. थोडक्यात सांगायचं झालं तर या अभंगातून जनाबाई महाराजांनी ज्ञानोबा रायांची महती गायलेली आहे. ज्ञानोबा रायांना ज्ञानाचा सागर म्हटलं, नाथ महाराजांनी ज्ञानोबा रायांना कैवल्याचा पुतळा म्हटलं, चैतन्याचा जिवाळा म्हटलं, अनाथाची माय म्हटलं. एवढंच नाही तर मोक्ष मार्गाचा संगाती ज्ञानोबा माझा म्हटलं. संत नामदेव महाराजांनी ज्ञानोबा रायांना ज्ञान चक्रवर्ती म्हटलं, योग्याची माऊली देखील म्हटलं, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगम वल्ली प्रगट केली. संत तुकाराम महाराजांनी ज्ञानोबा रायांना ज्ञानियांचा राजा म्हटलं. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुमाईसे, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुमाईसे, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुमाईसे, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुमाईसे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आणि कीर्तनाला कीर्तनकार कितीही एकटे बोलत असला जर सात संगत चांगली नसेल तर कीर्तनाचा आनंद घेता येत नाही. सर्व गुणीजनही उत्कृष्ट आहेत. तुकाराम महाराजांनी ज्ञानोबा रायांना ज्ञानियांचा राजा म्हटलं, संत निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबा रायांना माझे ध्यान म्हटलं, निवृत्तीचे ध्यान ज्ञान देव खूण. पांडुरंगाने देवाने ज्ञानोबा रायांना त्रैलोक्याची ज्ञान संजीवनी म्हटलं, योगी आणि त्रैलोक्याची ज्ञान संजीवनी म्हटलं. देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयनी, हिची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यास. संत वंका महाराजांनी ज्ञानोबा रायांना माऊली म्हटलं, ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वर माऊली, खेचरा ओळली कृपासू.
संत भागुबाईंनी ज्ञानोबा रायांना कृपेचा सागर वा म्हटलं. कृपेच्या सागरा माय बाप ज्ञानेश्वरा. संत मुक्ताईने ज्ञानोबा रायांना सुखाचा सागर वा म्हटलं. सुख सागर आपण व्हावे जग बोधे निववावे. तर आमच्या जनाबाईंनी ज्ञानोबा रायांना ज्ञानाचा सागर म्हटलं. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. विठ्ठल 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 विठ्ठल. जनाबाईंनी ज्ञानोबा रायांना ज्ञानाच्या सागराची उपमा दिली आणि उपमा देण्यासाठी आपलं अंतकरण सुद्धा मोठं असावं लागतं. कारण मोठ्या अंतकरणावालेच दुसऱ्याला मोठी उपमा देऊ शकतात. चांगल्या अंतकरणावालेच दुसऱ्याला चांगली उपमा देऊ शकतात. छोट्या अंतकरणावाले खोट्या अंतकरणावाले दुसऱ्याला चांगली उपमा कधीच देऊ शकत नाही, कारण त्यांच्या मनामध्येच ते असतं. एक छोटंसं उदाहरण सांगते. एक रंगू नावाची महिला होती. त्यांच्या घरी पाहुणे आले. तिचा 5 वर्षाचा मुलगा होता. तिने त्या मुलाला बोलवलं आणि सांगितलं, अरे बाळा इकडे शेजारच्या काकूंकडे जा आणि तिच्याकडून आपल्याला कबर चहा करायला साखर घेऊन ये. मुलगा कप घेऊन गेला. त्या 4-5 जणी महिला बसलेल्या होत्या. आता त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. आता त्यांच्या काय गप्पा चालल्या असतील हे तुमच्या लक्षात आलंच असेल, कारण 4-5 महिला जर एकत्र बसल्या तर त्यांच्या काय गप्पा चालत्या. त्यांच्या काय रामायणाच्या गप्पा चालल्या असतील का महिला मंडळ? त्यांच्या महाभारताच्या गप्पा चालल्या असतील का? खुशाल नाही म्हणताय. तर त्यांच्या काय गप्पा चालल्या होत्या ते काय आपल्याला बघायचं नाही, पण त्यांच्या काहीतरी वेगळ्याच गप्पा चालल्या होत्या. तेवढ्यात हा मुलगा तिथे गेला आणि म्हणाला, काकू आईने कपभर साखर मागितली आहे. आईने कपभरून साखर सांगितली आहे. चहा करायला पाहुणे आले घरी म्हणून चहा करायला कपभर साखर सांगितली. ती म्हणाली, ठीक आहे. आणखी काय म्हणाली रंगूताई? आई म्हणाली, त्या जाडीने नाही दिली तर तिच्या शेजारच्या येडीकडून आण. आता शेजारची येडी भी तिथंच बसलेली होती. आता मला सांगा, या तिला साखर देतील का? मावशी तुम्ही जर तिथं असते तर तुम्ही दिली असती का? नसते दिली. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तिच्या अंतकरणामध्ये जे होतं तेच तिच्या तोंडातून बाहेर आलं. ती म्हणू शकत होती, त्या काकूने नाही दिली तर तिच्या शेजारच्या ताईकडून आण, तिच्या शेजारच्या बाईकडून आण, त्या आजीकडून आण, काकूकडून आण. पण तिच्या अंतकरणात जे होतं तेच तिच्या तोंडातून बाहेर आलं. म्हणून उपमा देण्यासाठी आपलं अंतकरण सुद्धा मोठं असावं लागतं. आमच्या जनाबाईंचं अंतकरण सागरासारखं विशाल आहे, सागरासारखं महान आहे. म्हणून आमच्या जनाबाईंनी ज्ञानोबा रायांना ज्ञानाच्या सागराची उपमा दिली. म्हणून जनाबाई महाराज म्हणतात, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. आता या ठिकाणी सखा माझा ज्ञानेश्वर, सखा म्हणजे मित्र. आणि मित्र तेच असतात ज्यांचे ऐश्वर्य समान असते, मित्र तेच असतात ज्यांचे गुण समान असतात, मित्र तेच असतात ज्यांचं सुख दुःख समान असते. आणि माणसाने जीवनामध्ये एखादा तरी मित्र केलाच पाहिजे माणसाने, कारण आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट आपण दुसऱ्या माणसाला सांगू शकत नसतो, आईला सांगू शकत नसतो, वडिलांना प्रत्येक गोष्ट सांगू शकत नसतो, भावा बहिणीलाही सांगू शकत नसतो. परंतु मित्र हा एकमेव व्यक्ती असा आहे की त्याला आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट आपण सांगू शकतो, प्रत्येक गोष्ट त्याला शेअर करू शकतो. म्हणून जीवनामध्ये एक तरी मित्र माणसाने केला पाहिजे, पण तो मित्रसुद्धा कृष्ण सुदामासारखा असला पाहिजे. अहो मित्राला दानामध्ये भगवान श्री कृष्णांनी तर सुदामाला सोन्याची नगरी दिली. आपले मित्र सोन्याची नगरी देणारे तर नसतातच, पण हाये तेवढे खपू लागणारे असतात काही काही. असो पण माणसाने एखादा तरी मित्र केला पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग आता जनाबाई महाराज म्हणतात की ज्ञानोबा राय माझे सखा आहे. मग या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, जनाबाईंकडे ज्ञानोबा रायांसमान गुण आहेत का? जनाबाईंकडे ज्ञानोबा रायांसमान ऐश्वर्य आहे का? आहे की नाही? बरं महिला मंडळ, इकडे कीर्तनात मौन नसतं ना? आपल्या निमोण गावामध्ये कीर्तनात मौन नसतं ना? मग सर्वांनी बोलत जा. जनाबाईंकडे ज्ञानोबा रायांसमान गुण आणि ऐश्वर आहे का? आहे की नाही? तर आहे. कसे आहे ते बघू. बघा, ज्ञानोबा राय ज्ञानाचे सागर आहे तर जनाबाई भक्तीचे आगर आहे. ज्ञानोबा रायांचे माता पिता ज्ञानोबा रायांना बालवयातच सोडून गेले, तर जनाबाईचे माता पिता सुद्धा जनाबाईला कमी वयात सोडून गेले. माय मेली बाप मेला आता सांभाळी विठ्ठला.
एवढंच नाही तर ज्ञानोबा रायांची ज्ञानेश्वरी अभंग सच्चिदानंद बाबांनी लिहिले तर आमच्या जनाबाईचे अभंग प्रत्यक्ष पांडुरंग रायांनी लिहिले. ज्ञानोबा रायांची ओवी बोलते तर ती ओवी आज प्रत्येक जण ऐकते वाचते लिहिते तर आमच्या जनाबाईची जात्यावरील ओवी बोलते तर ती ओवी आज प्रत्येकाच्या हृदयात बसलेली आहे. कोणती ओवी आहे? सुंदर माझे जाते ग फिरते बहुत ओव्या गाऊ कौतुके तू रे बा जनाबाईची जात्यावरील ओवी बोलते तर ती ओवी आज प्रत्येकाच्या हृदयात बसलेली आहे. इथं बसलेल्यापैकी प्रत्येक जणांनी ती ओवी म्हटली असेल, म्हटलं की नाही? अशी ही प्रत्येकाच्या हृदयात बसलेली ओवी आहे. एवढंच नाही, ज्ञानोबा रायांनी निवृत्तीनाथांचे शिष्यत्व पत्करले तर आमच्या जनाबाईंनी नामदेव रायांचे दास्यत्व पत्करले. पांडुरंगाने ज्ञानोबा रायांना समाधी दिली, पांडुरंगाने ज्ञानोबा रायांना समाधी दिली, पण त्या समाधीमध्ये ज्ञानोबा राय गेले नाही तर आजही बसलेलेच आहे. समाधी संजीवन हरिपाठ. तर आमच्या जनाबाईला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये शुळावर दिले तर त्या शुळावर जनाबाई गेल्या नाही तर त्या शुळाचेच पाणी झाले. पैठणच्या धर्मसभेच्या समोर ज्ञानोबा रायांनी रेडा बोलवला तर आमच्या जनाबाईची गौरी ही संत कबीर महाराजांच्या समोर विठ्ठल विठ्ठल बोलली.
रेड्याच्या मुखातून वेद ऐकून पैठणची धर्मसभा शरण आली नतमस्तक झाली तर आमच्या जनाबाईच्या गौरीतील विठ्ठल 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 नामस्मरण ऐकून संत कबीर महाराज शरण आले, कबीर महाराज नतमस्तक झाले. ज्ञानोबा रायांना समाधी देण्यासाठी देव स्वतः आळंदीला आले. ज्ञानोबा रायांना समाधी देण्यासाठी देव स्वतः आळंदीला आले तर आमच्या जनाबाईला समाधीच देवाच्या पायाजवळ म्हणजे पायरीजवळ. हे समान गुण समान ऐश्वर जनाबाईंचे ज्ञानोबा रायां समान आहेत म्हणून जनाबाई महाराज ज्ञानोबा रायांना सखा माझा ज्ञानेश्वर असं म्हणतात. आणि हेच जनाबाई महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. ज्ञानाचा सागर सागर म्हणतात कारण त्या ज्ञानोबा रायांकडे ज्ञानच इतके आहे की त्या ज्ञानाची खोली कोणीही सरस्वतीची खरंच कृपा झालेली आहे. त्याच्याशिवाय एवढ्या गळ्यातून निघत नाही. ज्ञानोबा रायांच्या ज्ञानाची खोली युक्तीची खोली कोणीही मोजू शकत नाही. जे तुकोबा राय ज्यांची ब्रह्माबरोबर तुलना झाली, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, ते तुकोबा राय म्हणतात तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली म्हणून ठेवली पायी डोळी.
ज्ञानोबा रायांच्या ज्ञानाची खोली ज्ञानोबा रायांच्या युक्तीची खोली कोणीही मोजू शकत नाही कारण त्या ज्ञानोबा रायांकडे स्वर्गलोक मृत्यूलोक आणि पाताळलोक या तीनही लोकांचे ज्ञान ज्ञानोबा रायांकडे स्वर्ग जयाची साळंका समुद्र पाणी पिंड देखा शेषा सारिकी बैसका जो आधारती ही लोका लिंग देखिले देखिले त्रिभुवनी विस्तारी या प्रमाणावरून आपल्या लक्षात येतं की ज्ञानोबा रायांकडे तीनही लोकांचे ज्ञान आहे म्हणून जनाबाई महाराज ज्ञानोबा रायांना ज्ञानाचा सागर म्हणतात. विठ्ठल विठ्ठल एवढंच नाही तर ज्ञान विज्ञान आणि हरी हे आमच्या घरी नांदतात असं ज्ञानोबा राय स्वतः सांगतात. ज्ञान विज्ञान हरी नांदे आमच्या घरी बाह्यसो अभ्यंतरी जाणा देव. ज्ञान आणि विज्ञान म्हणजे अध्यात्म ज्ञान विज्ञान हे ज्ञानोबा रायांच्या घरी नांदतातच यात काही शंकाच नाही. पण तो देव सुद्धा ज्ञानोबा रायांच्या घरी नांदतो कशाच्या जोरावर तर ज्ञानाच्या जोरावर. म्हणून जनाबाई महाराज ज्ञानोबा रायांना ज्ञानाचा सागर म्हणतात. एवढंच नाही तर ज्या ब्रह्माला रूप नाही ज्या ब्रह्माला रंग नाही ज्या ब्रह्माला आकार नाही उकार नाही काहीही नाही असा जो निराकार निर्गुण ब्रह्म आहे रंग नहीं रूप सांगतात की त्या ब्रह्माला मी पाहिलं त्या ब्रह्माला निराकार निर्गुण असणाऱ्या ब्रह्माला मी पाहिलं. आजी देखिले रे सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरार त्या निराकार निर्गुण असणाऱ्या ब्रह्माला ज्ञानोबा रायांनी पाहिलं पण कशाच्या सामर्थ्याने तर ज्ञानाच्या सामर्थ्याने पाहिलं म्हणून जनाबाई महाराज ज्ञानोबा रायांना ज्ञानाचा सागर म्हणतात. बघा आज जर आपण जगाकडे एक नजर टाकली तर आज आपल्याला प्रत्येक जण दुःखी दिसतो या संपूर्ण जगामध्ये. दुखिया